नमस्कार। सोसायटी मध्ये निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने घेतली जाते, त्यासाठी काय काय करावं लागतं, ह्याचीच माहिती सांगण्यासाठी हा छोटासा एक व्हिडिओ आज आपण बनवत आहोत। नमस्कार, मी विजय बाबासाहेब साळे। सोसायटी, मालमत्ता, होम लोन या सगळ्या संदर्भामध्ये मी नेहमीच माहिती देत असतो। आपणाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपण खरंच नक्की त्याला लाईक करा आणि इतरांना शेअर करा, जेणेकरून त्याची माहिती पण इतरांना मिळेल। तर आपण सुरुवात करू। सोसायटीमध्ये निवडणूक जर घ्यायची असेल तर सगळ्यात पहिली ती सोसायटी रजिस्ट्रेशन लागते। त्यानंतर आपल्या सोसायटीमध्ये आय जे हे फॉर्म भरलेले आहेत का नाही, म्हणजे आय आणि जे रजिस्टर्ड असतं, एक इनकमिंग एक आउटगोइंग सभासदाचं आणि शेअर रजिस्टर्ड। त्यामध्ये मूळतः जे आय जे आणि शेअर रजिस्टरमध्ये जे सभासद असतात तेच निवडणूक अधिकार बजावण्यासाठी पात्र असतात, म्हणजे ते नॉमिनेशन फॉर्म भरू शकतात, त्यांना मतदानाचा अधिकार असतो आणि मतदानाला उभं राहण्याचा सुद्धा अधिकार असतो। त्यानंतर जी आपली रजिस्टर्ड सोसायटी आहे त्यांनी सहकार निबंधक सोसायटी संस्था सिडको यांच्याकडे अर्ज करायचा असतो निवडणुकीसाठी। तो अर्ज त्यांनी त्यांच्याकडे केल्यानंतर माननीय जे सहकार संस्थक अधिकारी आहेत ते त्याच्यावरती एक पत्र निवडणूक अधिकारी अपॉइंट करून सोसायटीला पाठवतात। मग निवडणूक अधिकारी आपल्याकडे प्राचारण करून निवडणूक प्रोग्राम लागण्यासाठी ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी असतात त्या करतो। त्यामध्ये साधारणतः एक 60 दिवसाचा हा वेळ असतो। महत्वाचं म्हणजे त्यामध्ये एक स्पेशल गोष्ट अशी असते की प्राधिकृत अधिकारी नक्की काय करतो सोसायटीमध्ये येऊन, तर सगळ्यात पहिली त्यांना जी गोष्ट महत्वाची असते, मगाशी सांगितल्याप्रमाणे आय जे रजिस्टर्ड आणि शेअर रजिस्टर्ड प्रमाणे तुमची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, त्यामध्ये कोणकोण भाग घेऊ शकतं हा एक प्रकार असतो। ते झाल्यानंतर त्यांचा जो पुढचा विषय असतो की साधारणतः जी वोटर असतात त्या वोटरची फायनल लिस्ट फायनलाइज करून त्यांना नोटीस बोर्डवरती लावायला लागते। नोटीस बोर्डवरती ती नोटीस लावली गेल्यानंतर त्या ज्या ज्या लोकांना त्या साधारणतः इलेक्शनमध्ये सहभाग घ्यायचा असेल, म्हणजे उभं राहण्यासाठी कॅन्डिडेट म्हणून, तर त्यांनी नॉमिनेशन फॉर्म हे त्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे देणं बंधनकारक असतं। ते प्राधिकृत अधिकाऱ्याकडे तुम्ही फॉर्म जमा केल्यानंतर पुढे नॉमिनेशन जे असतात ते 5 दिवसांचा त्याला कालावधी असतो, ते नॉमिनेशन फॉर्म भरून दिले जातात। नॉमिनेशन फॉर्म स्वीकारणे देणे घेणे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1-6 दिवस त्याची तपासणी चालते, म्हणजे काय कोणाचे नावमध्ये फरक आहे का, किंवा घरा नंबरमध्ये फरक आहे का, की तो खरंच त्या घराचा सभासद आहे किंवा प्रॉक्सी आहे किंवा इतर काही गोष्टी असतात। ह्या झाल्यानंतर नोटीस बोर्डावरती फायनल लिस्ट तुमची एक प्रसिद्ध होते की बाबा ह्या लोकांनी अर्ज भरलेले आहेत, हे तुमचे नॉमिनेशन मेंबर आहेत, हे निवडणुकीला उभे आहेत। आणि त्या निवडणुकीला उभे राहिल्यामध्ये जर कोणाला माघार घ्यायची असेल तर ती माघार घेतलेले सभासद, ते झाल्यानंतर साधारणतः हे फायनल होतं की बाबा ही एवढे लोक तुमच्या निवडणुकीला उभे आहेत आणि एवढ्या लोकांना जी रजिस्टरमध्ये नोंद आहे ती सभासद त्यांना मतदान करणार आहेत। त्यानंतर जर समजा काही वेळा बहुतांश वेळा असंच होतं की सोसायटीमध्ये बिनविरोध निवड होते, बिनविरोध निवड होत असताना सुद्धा काही ठिकाणी बघा सोसायटीचा एक फॉर्मॅट ठरलेला असतो की सभासदांची संख्या किती असावी, त्यामध्ये SC NT OBC किती असावे, महिला सभासदांचं त्यामध्ये आरक्षण असतं, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश करून एक बिनविरोध बहुतेक वेळा त्यात निवडणूक होते। पण ज्यावेळी बिनविरोध निवडणूक होत नाही त्यावेळी बहुतांश वेळा असं होतं की निवडणूक प्रक्रियेला सोसायटीला सामोरं जायला लागतं आणि निवडणूक अधिकारी योग्य रीतीने ती निवडणूक पार पाडून त्यामध्ये ज्या ज्या लोकांची निवड झालेली आहे, ज्या ज्या लोकांना मतदान जास्त प्रमाणात झालेलं आहे, ती लोक त्या लोकांची यादी एक निवड त्यांची कमिटी फिक्स करून ती यादी त्यामध्ये ती जी निवडून आलेली लोक आहेत ती त्यांचा अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार आणि जे काही इतर सभासद ठरवले जातात आणि ती यादी हा रिपोर्ट निवडणूक अधिकारी रजिस्टर्ड मॅडमकडे म्हणजे रजिस्टर्ड व्यक्तीकडे पाठवतो। सोसायटी निबंधक कार्यामध्ये पाठवल्यानंतर तिथे फायनल त्यामध्ये शिक्कामोर्तब होतं आणि ती कमिटी जी आहे ती 5 वर्षासाठी कार्यरत असते। आम्ही हा व्हिडिओ बनवत असताना काही काही सोसायट्यांना नक्कीच आमचं सांगणं आहे की तुम्ही आपापसामध्ये कधीच सभासद बदली करू शकत नाही। काय होतं बहुतेक वेळा की आपण बहुतेक सोसायटीमध्ये कोणी राजीनामा दिल्यानंतर दुसरा सभासद बदली करतो
आणि सभासद बदली केल्यानंतर त्याची माहिती आपण निबंधकाकडे देत नाही असं हे अनधिकृतपणे आहे. ती कमिटी सुद्धा अनधिकृतपणे घोषित होऊ शकते त्यावेळी, कारण का सोसायटीचा जो भाग आहे आणि जो गाभा आहे ती जी कमिटी असते ती अधिकृत असणं खूप जास्त गरजेचं असतं. काही वेळा आपल्याला कायदेशीर बाबींना समोर जावं लागतं, त्या कायदेशीर बाबींना सामोरे जात असताना तुमची कायदेशीर कमिटी ही तुमच्यापर्यंत असणं ही सर्वात महत्वाची बाब असते. त्यावेळेस तुम्ही कायदेशीर लढाई ही लढू शकतात आणि ती जिंकूही शकतात. तर आपल्याला हा व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर आपण खरंच याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांची माहिती कळवा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.